नमस्कार, मी गौरी। आपण पाहत आहात रॉयल मीडिया न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत मधुबन लॉन्स, पुणे सोलापूर हायवे, कदमवाक वस्ती। सामाजिक सुरक्षा विभाग यांच्या पथकाने अवैधरित्या स्पा सेंटरच्या नावाखाली 8 महिलांकडून जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करून घेणाऱ्या 2 इसमान विरुद्ध कारवाई करण्यात आली आहे। पोलीस आयुक्त श्री कृष्णप्रकाश पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय यांनी पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये अवैध धंद्यांवर प्रतिबंध करण्याच्या अनुषंगाने माहिती काढून कारवाई करण्याबाबत आदेश दिल्यानं सामाजिक सुरक्षा पथक हे पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये अवैध धंद्यावर कारवाई करण्याच्या अनुषंगाने गोपनीय माहिती काढत असताना दिनांक 31/12/2021 रोजी सांगवी पोलीस स्टेशन हद्दीत स्पा सेंटरच्या नावाखाली महिलांकडून वेश्या व्यवसाय करून घेणाऱ्या इसमानवर कारवाई करण्यात आली। दिनांक 31/12/2021 रोजी सामाजिक सुरक्षा पथक आणि अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाचे पथकातील पोलीस अधिकारी तसेच पोलीस अंमलदार यांनी सांगवी पोलीस स्टेशन हद्दीतील ब्रिडल स्पा अँड ब्युटी फ्लॅट नंबर 11 दुसरा मजला शाहू पॅलेस कीर्तन नगर कृष्णा चौक नवी सांगवी पुणे येथे स्पा सेंटरचा चालक मालक पार्थ महंती तसेच स्पा सेंटरचा मॅनेजर नामे शेख लतीफ हे महिलांकडून स्पा सेंटरच्या नावाखाली जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करून घेतात। वेश्या आगमनासाठी स्पा सेंटर चालक मालक आणि मॅनेजर हे प्रतिग्राहक 2,500 ते 3,000 रुपये घेतात आणि त्यातून महिलांना वेशागमनाचा मोबदला म्हणून प्रत्येकी 1,000 रुपये देऊन वेश्या व्यवसाय चालवतात। अशी गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या गोपनीय माहितीवरून सामाजिक सुरक्षा पथक आणि अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाचे पथकातील पोलीस अधिकारी पोलीस अंमलदार यांनी सांगवी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये सायंकाळी स्पा सेंटरमध्ये डिकॉय कस्टमर पाठवून वेश्या व्यवसाय चालतो अशी खात्री होता सापळा रचून छापा टाकून एकूण 8 पीडित महिलांची त्यामध्ये 3 नेपाळ या परदेशी महिला, आसाम, पश्चिम बंगाल, दिल्ली व परराज्यातील 4 महिला, राज्यातील 1 अशा एकूण 8 पीडित महिलांची वेश्या व्यवसायातून सुटका करण्यात आली असून त्यांना महिला सुधारगृह हडपसर पुणे येथे ठेवण्यात आले आहे आणि खालील मुद्देमाल आरोपीच्या ताब्यातून जप्त केला त्याचे वर्णन खालील प्रमाणे आहे। 8,300 रुपये रोख रक्कम, 15,000 रुपये किमतीचे 2 अँड्रॉइड मोबाईल, 37,000 रुपये किमतीचे इतर साहित्य असा एकूण 23,337 रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला म्हणून इसम नामे एक शेख लतीफ निजाम वय 27 वर्ष स्पा मॅनेजर राहणार चवण हिप्परगा तालुका देवणी जिल्हा लातूर सध्या राहणार सतीश देशमुख यांच्या भाड्यामध्येच्या रूममध्ये ज्ञानदीप कॉलनी कुणाल हॉटेलच्या पाठीमागे काळेवाडी पुणे तसेच पहिले आरोपी नामे 2 पार्थ सारथी महंती वय अंदाजे 36 वर्ष राहणार ब्रिडल स्पा अँड ब्युटी फ्लॅट नंबर 11 दुसरा मजला शाहू पॅलेस कीर्तीनगर कृष्णा चौक नवी सांगवी पुणे येथे स्पा सेंटरमध्ये मूळ पत्ता श्रीरंगपूर पोस्ट श्रीरंग जिल्हा बालासूर पोलीस स्टेशन खांतापाडा राज्य ओडिसा यांच्याविरुद्ध सांगवी पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर 1/2022 अनैतिक व्यापारास प्रतिबंध अधिनियम 1956 कलम 3-4-5 सह भादवी कलम 370-3-34 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास सांगवी पोलीस स्टेशन करत आहेत। सदरची कामगिरी माननीय पोलीस आयुक्त श्री कृष्णप्रकाश, माननीय अप्पर पोलीस आयुक्त श्री डॉक्टर संजय शिंदे, माननीय पोलीस उपायुक्त गुन्हे श्री काकासाहेब डोळे, माननीय सह पोलीस आयुक्त डॉक्टर श्री प्रशांत अमृतकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री देवेंद्र चव्हाण, सह पोलीस निरीक्षक अशोक डोंगरे, पोलीस उपनिरीक्षक प्रदीप सिंग सिसोदे, पोलीस उपनिरीक्षक धैर्यशील सोळंके, पोलीस अंमलदार विजय कांबळे, किशोर पढेर, संतोष बर्गे, सुनील शिरसाट, मारुती करचुंडे, योगेश तिडके, गणेश कारोटे, भागवंत मुठे, अतुल लोखंडे, अमोल साडेकर, संगीता जाधव, सोनाली माने यांनी केले आहे। रॉयल मीडिया न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी देवा भालके, पिंपरी चिंचवड। सबस्क्राइब नाउ एंड प्रेस द बेल आयकॉन। Never miss an update.